आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनेल. सोलापूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रिक्षा चालक आणि फळ विक्रेत्यांवरती पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक रस्त्यालगत रिक्षा उभी करणे, हातगाडी लावणे आणि फळ विक्री करणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचललाय. फौजदार चौडी जोडभावी पेठ सलगर वस्ती पोलिसांनी मंगळवारी म्हणजे 29 तारखेला 14 ठिकाणी कारवाई करीत संबंधितांवरती गुन्हे दाखल केले. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या ये जा करणाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका पोलिसांनी त्यांच्यावरती ठेवलाय. शहरात पार्किंगची पुरेशी सोय नाही. वाहनांच्या संख्येच्या तुलनेत रस्ते अरुंद असल्याने पादचाऱ्यांनीही जीवमुठी धरून रस्त्यावरून चालावं लागतं. रस्त्यालगत हातगाडे, फळ विक्रेचे गाडे, रिक्षा तथा अन्य वाहने उभी केली जातात. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन तेथून जाणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर फौजदार चौडी पोलिसांनी एसटी स्टँडजवळील शहा पेट्रोल पंपा परिसरातील फळ विक्रेत्यांवरती गुन्हा दाखल केला आहे.